ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। कोंडीग्रेस श्री जय हनुमान ग्रामविकास पॅनलचे शक्ती प्रदर्शन। गावातील मतदार आम्ही केलेल्या 10 वर्षातील विकास कामावर आम्हाला विजयी करणार। पीतांबर हनबर। शिरोळ तालुक्यातील कोंडीग्रे येथे श्री जय हनुमान ग्रामविकास आघाडीने आज मोठे शक्ती प्रदर्शन केलं। प्रचारा दरम्यान घोषणा देऊन जोरदार शक्ती प्रदर्शन करून प्रचाराचा समारोप करण्यात आला। प्रचारा दरम्यान कॉर्नर सभे प्रसंगी बोलताना श्री पीतांबर हनबर म्हणाले, आम्हाला कोंडीग्रे गावातील मतदार आम्ही केलेल्या 10 वर्षातील विकास कामावर व कोंडीग्रेच्या सर्वांगीण विकासावर निवडून देतील, याचा मला विश्वास आहे। पुढील येणाऱ्या 5 वर्षांमध्ये गावामध्ये स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची सोय, गावातील मुलांना शैक्षणिक सोयी, गावातील रस्ते, परिसरातील स्वच्छता, दळणवळणाची साधने याची भौगोलिक सुविधा या विकास कामावर आम्ही भर देणार आहोत। आमचं पॅनल हे विकासावर भर देणार आहे, त्यामुळे पॅनलमधील सर्व उमेदवारांना प्रचंड मताने विजयी करा असे आवाहन त्यांनी केलं। जय हनुमान ग्रामविकास आघाडी करून प्रभाग क्रमांक 1 मधून सौ सुलोचना सुकुमार खोत चिन्ह बॅट, प्रभाग क्रमांक 2 मधून सौ सुमित्रा रावसाहेब वठारे चिन्ह फळा, श्रीखंडू श्रीपती भुजगडे चिन्ह बॅट, प्रभाग क्रमांक 3 मधून पीतांबर लक्ष्मण हनबर चिन्ह फळा, श्री महावीर बापूसो करके चिन्ह बॅट, सौ कमल दत्तात्रय कुंभार चिन्ह बस हे उमेदवार निवडणूक लढवत आहेत। गावच्या विकासासाठी त्यांना प्रचंड मताने विजयी करा असे आवाहन त्यांनी केलं। यावेळी पॅनेल प्रमुख अमर कुंभार, दत्तात्रय हनबर, शिवाजी पाटील, मारुती हनबर, अण्णासो मालगावे, धनपाल कुंभार, संजय कुंभार आदी पॅनेल प्रमुख उपस्थित होते। महानकर न्यूज साठी कोंडीग्रेहून श्रीनिवास कांबळे। श्री हनुमान श्री जय हनुमान ग्राम विकास आघाडीच्या मार्फत जे आमचे 6 उमेदवार राहिलेले आहेत त्यांचा आदर्श किंवा त्यांची योग्यता पाहून आणि जी आजची रॅली झाली त्या रॅलीमध्ये सर्वांना आकर्षक किंवा त्यांच्या लोकप्रियतेचा अंदाज सर्वसाधारण लोकांना आलेलाच आहे। त्या लोकप्रियतेचा विचार करून सर्वांनीच इतरांनी त्याचा विचार करून या 6 उमेदवारांना भरघोस मताने निवडून द्यावी हीच विनंती आहे एक सामान्य नागरिक म्हणून। आणि मलाही त्याचा त्या या रॅलीत सहभाग झाल्याचा किंवा त्या रॅलीत मिळाल्याची एक संधीच आहे, मलाही आनंद वाटतोय। आणि तो आपण या त्याचा विजयात रूपांतर करून गावालाही त्याचा विकासाच्या दिशेने नेण्यासाठी आपण सगळ्यांनी सहकार्य करावं हीच कळकळीची विनंती।